আৰু মামা মি শরণ আলো তুজা পায়া বালু মামা মি শরণ আলো। मित्रांनो, हायवे पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे हे आप्पाचेवाडी। रस्ता अगदी जायला खूप चांगला आहे। नॅशनल हायवे NH4 पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। जायला रस्ता अगदी चांगला आहे, बघतच असाल। नमस्कार मित्रांनो, काल होते देवशयनी आषाढी एकादशी आणि आज आहे द्वादशी। आणि आता वाजलेत सकाळचे 7। सकाळी 7 वाजता मी आलोय कुठे तुम्हाला कळालंच असेल, टायटल तुम्ही वाचलाच असाल। पाठीमागं जे कमान दिसते ती आप्पाचीवाडीची आहे। आप्पाचीवाडीच्या दर्शनाला मी आलोय आणि एका खास कारणासाठी मी तिथं दर्शन घ्यायला चाललोय। ते कारण काय आहे आणि कशाबद्दल मी तिथं दर्शनाला चाललोय ते तुम्हाला मी नंतर सांगतो। तर चला माझ्या बरोबर आप्पाच्या वाडीला दर्शन। आळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळू मामा शरण आलो तुझ्या पाया। शरण मी आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या। मित्रांनो, आप्पाचे वाडे गाव नॅशनल हायवे 4 पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। रस्ता सुद्धा खूप चांगला आहे आणि इथून जायला खरोखरच मला खूप आनंद होतोय। आज मी आप्पाचीवाडीच्या दर्शनाला चाललोय। नॅशनल हायवे क्रमांक 4 म्हणजे निप्पाणीपासून जो कागलचा रोड आहे, निप्पाणीपासून कोल्हापूरला जो रोड येतोय, आडे देवस्थानासाठी पूर्वेकडे रोड गेलाय आणि आप्पाचीवाडीकडे जो रोड पश्चिमेकडे गेलाय, तर त्या पश्चिमेकडच्या रोडला तुम्ही गेलात तर आप्पाचीवाडीचा रस्ता तोच आहे। तिथून म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 4 पासून 4 किलोमीटर अंतरावर हे आप्पाचे वडे गाव आहे। घोड्यांच्या साठीची चाऱ्याची व्यवस्था आहे। हा हिरवा चारा आहे, इकडं हा वाळला चारा आहे। बघतच असाल इथे श्रींचे आश्वास लिहिलेलं आहे। नगरखान्याच्या दक्षिणेला असणाऱ्या एका खोलीमध्ये श्रींचे अश्व ठेवण्यात आले, तर ते आपण आता पाहूया। बघा मित्रांनो, वर तिथं हलसिदनाथांचा फोटो आहे आणि दोन घोड्यांचे मोठे मोठे फोटो लावलेले आहेत आणि खाली हे घोडे आहेत, श्रींचे अश्व आहे। हे बंद कर, हां ठेवा, हा दुसरे
बसा बसा हिच्यामध्ये कुठे करता काय या गवत कुठे करायचं म्हणजे गवत करवा हत्ते हत्ते गवत वगैरे सगळं कुठे करता किती घोडे चार आहेत चार घोडे म्हणजे बाहेर दोन आहेत ते लहान आहेत पांढरे हा हे तर पांढरे आज झाले ते काय काय टाइम केला होता इथे सद्गुरु संत बाळूंबांचा फोटो आहे मित्रांनो बघा इथे पालख्यार कोल्हे आहे घोड्यांची बांधण्याची व्यवस्था इथे आहे या खोलीतून बाहेर पडताच बरोबर डाव्या हाताला तिथं नगरखाना आहे चला आपण आता मंदिरात प्रवेश करू आणि इथं आहे ते मगाशी सांगत होते आपल्याला जाळीत घोडा आहे तो घोडा हा समोर दिसतोय ते मित्रांनो हलसित नाथांचं मंदिर एकादशीला भक्त हे जमती भजनामध्ये बाळूम मरमती भजनामध्ये बाळूम मरमती तर मित्रांनो मी इथं का आलो होतो ते तुम्हाला आता सांगतो इथे एका मगाशी मी म्हटलं इथं एका खास कारणासाठी आलो होतो ते कारण मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो आता 140 भाग पूर्ण झालेत आपल्या बाळूमा कृपया सिरीजचे आणि ह्या 140 भागावरच आपण थांबणार नाही आहोत त्याच्यानंतर सुद्धा आणखीन भाग आपण करायचे आहेत भरपूर भाग करायचे आहेत तर ते सगळे भाग तुम्हाला पुस्तक रूपाने बघायला मिळणार आहेत आणि मित्रांनो त्याचा आशीर्वाद घ्यायलाच मी इथं आलो होतो आणि मला सांगायला अतिशय म्हणजे अतिशय आनंद वाटतोय की मला आशीर्वाद मिळाला आहे हलसिद्धनाथ आप्पांचा आशीर्वाद मला मिळाला तर त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी हे काम सुरू केलंय आणि सुरू करण्याची माझी इच्छा होती तोच आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो बाळूमा कृपा यातील सगळ्या मुलाखती आणि सगळ्यांची जी माहिती आहे ती सगळी तुम्हाला पुस्तक रूपाने आता बघायला मिळणार आहे आणि ते पुस्तक लवकरच प्रकाशित करणार आहे मी माझा असा मनोदय आहे की बाळूमांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण ते पुस्तक प्रकाशित करूया तर त्या पुस्तकासंदर्भातच ते पुस्तक तयार करण्यासंदर्भातच आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो होतो आणि तो आशीर्वाद मला मिळाला आणि तुम्हाला सुद्धा ते पुस्तक लगेचच बघायला मिळेल आणि ह्या त्यानिमित्तानं तुम्हाला सुद्धा हलसिद्धनाथ आप्पांचं दर्शन झालं इथल्या मंदिराचं दर्शन झालं तर इथल्या मंदिराचे एक तुमचं आहे मंदिराचे एक पुजारी माझ्यावर आहे त्याच्याशी आपण बोलूया मंदिराविषयी सांगताय बरा मंदिराविषयी मी काय माहिती सांगतो मी विचारतो ते सांगा तुम्ही इथं कधीपासून आहे ते सांगा इथं लहानपणापासून तुमचं हे काय जन्म कुठल्या साली झाला 37 इथं काय 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 सेवा करतात तुम्ही आमची पूजा इथे वाडा मंदिर मध्ये आता गेलता पूजा आहे किती घरांची अशी पूजा पूजा किती घरांची सहा घर आहेत एक एक वर्ष सहा महिने
एक एक वर्ष फार असं म्हणे. मग आता तुमच्या घराकडे आहे. मग आत ते काका आहेत ते कुठं बसले ते आत सुपार लावले ते भाऊ. ते भाऊ तुमचे कव लावले सख्खे भाऊ. सख्खे भाऊ तुमचे सख्खे भाऊ. आणि ते बाहेर आहेत ते वडील. वडील काय वा. तुमचं नाव कसं. माझं तानाजी पुजारी. तानाजी पुजारी. पुजारी ह्या वर्षी सेवा तुमच्याकडे आहे. वडिलांचं नाव कसं. अण्णासो पुजारी. अण्णासो पुजारी. म्हणजे अण्णासो पुजारी यांच्याकडे ह्या वर्षीची सेवा आहे. आणि कुणाकुणाकडे पूजा असते. इथे खाली समाधी मंदिर मध्ये आहे. नाही पूजा आणि कुणाकुणाकडे असते. अप्पा पुजारी. पिंटू पुजारी. तीन दिवस. तिथं घोडे आहेत. ह्या घोड्यांचं विशेष काय सांगा मला. घोड्यांचं म्हणजे यात्रेत मान असते होते. यात्रेत मान असते. देव बसते पालखीवर. प्रदक्षिणा काढा घोडी लागते. प्रदक्षिणा काढण्यासाठी घोडी लागते. वर्षभर त्यांची चारा वगैरे हे निगा वगैरे सेवा असते. एक ठेवला आणि माणूस ठेवलाय त्यांची सेवा करण्यासाठी. गवत वगैरे हे कुठून कुठून. गवत आणि तिथं भक्त एक घोड्याने दिवाळी घोड्यांना आणले. म्हणजे एकूण किती. तीन घोडे आहेत. चार घोडे. मला माहित आहे ते तरी सुद्धा आमच्या ह्या व्ह्युअर्सना माहित व्हायसाठी विचारतो. हलसिंदा अप्पांची म्हणजे मला पण समजेल त्यानंतर. हलसिंदा अप्पांची यात्रा कधी असते आणि ते कशी कशी असते. म्हणजे भूमपौर्णिमेला चालू होते. पाच दिवस असते. पहिल्या दिवशी पालखी तिथे बसली जात. दुसऱ्या दिवशी मग भाकणूक असते. दुसऱ्या दिवशी नवद. चौथ्या दिवशी भाकणूक. पाचव्या दिवशी दसरा समाप्त. पाच दिवशी समाप्त. होम पौर्णिमा म्हणजे काय. होम पौर्णिमा म्हणजे एक हे असते. होम पौर्णिमा म्हणजे यात्रेच आहे. नाही म्हणजे हे सांगा मला महिना कुठला असतो. कुठल्या महिन्यात. अश्विन. अश्विन महिना म्हणजे डिसेंबर कडे येते का. नोव्हेंबर डिसेंबर. आणखीन काय सांगायचं. इथलं विशेष काय मंदिराचं या. हे 500 वर्षापूर्वी मंदिर स्थापन आहे. 500 वर्षापूर्वीच आहे. 500 वर्ष. मित्रांनो अगदी छान दर्शन झालं मला. तुम्ही सुद्धा दर्शन आता घेतलाच असणार हलसिंदा अप्पांचं. ह्याच्यानंतर आपण आणखीन एकदा तिथं जाणार आहोत आणि त्यावेळेला हलसिद्धनाथ मंदिराची पूर्ण माहिती आणि जी हलसिद्धनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे त्या संजीवन समाधीला सुद्धा आपण भेट देणार आहोत. आज माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी फक्त दर्शन घेऊन आलो. ही सर्व माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी करून देण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मी तिथे एका खास कारणासाठी गेलो होतो. आशीर्वाद मिळवायला गेलो होतो आणि तो आशीर्वाद मला मिळाला आणि ते कामही मी करणार आणि ते काम कोणतं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर ते काम कोणतं आहे बघा. मी एक पुस्तक काढायचं ठरवले. मित्रांनो बाळूंमा कृपा या सदराचे एकूण 140 भाग आतापर्यंत झाले आहे. ह्या 150 भागा म्हणजे आता इथून पुढे येणारे 10 भाग असे म्हणून 150 भाग जे होतील त्या 150 भागातील मुलाखती पुस्तक रूपाने मी तुमच्या समोर आणणार आहे. त्या मुलाखती जशाच्या तशा पुस्तक रूपाने आणणार आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला मला जे अनुभव आले म्हणजे ह्या सर्व मुलाखती घेताना जे काही अनुभव आले ते सुद्धा मी त्या मुलाखती माझ्या शब्दामध्ये मांडणार आहे. आणि त्या मुलाखती तंतोतंत त्यांच्या शब्दामध्ये असतील. तुम्ही जे ऐकलं आहे त्यांच्या शब्दामध्ये. आपण आजपर्यंत इतक्या जणांना भेटलो त्या सगळ्यांच्या शब्दामध्ये म्हणजे जसे त्याने बोललो त्या सगळ्या मुलाखती जशाच्या तशा त्या पुस्तकामध्ये असतील. आणि हे पुस्तक मी लवकरच प्रकाशित करणार आहे. ह्या आठवणी आपल्याजवळ कायमच्या राहाव्यात या उद्देशाने मी हा उपक्रम हाती घेतलाय. कायमचा आपल्या जवळ राहावा. हे जे आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांचे मला कॉमेंट आले की हे पारायण करण्यासारखं आहे. हे व्हिडिओ पाहणं म्हणजे पारायण करण्यासारखं आहे. तर हेच पारायण किंवा त्यांचे शब्द जे अमृतरूपी शब्द आहेत ते शब्द कुठेतरी एका पुस्तकामध्ये शब्दबद्ध करावेत हा एक उपक्रम मी हाती घेतला आहे. तो उपक्रम नक्कीच यशस्वी होईल. आज मला आशीर्वाद स्वतःचा मिळालेला आहे.
मला जर ह्या पुस्तकाची नोंद करायची असेल तर नक्की मला ह्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला सुद्धा ते पुस्तक अगदी घरपोच मिळू शकेल. पहिल्या काही प्रतीस मी घरपोच देणार आहे, त्यानंतर मात्र त्या घरपोच मिळणार नाही. मला वाटतं काहीच प्रति, अगदी काहीच प्रति मी पहिल्या घरपोच देणार आहे. त्यामुळे तुम्ही मला नक्की कॉल करा, हा नंबर माझा लिहून घ्या. लिहून घेतला नसेल तर व्हिडिओ पॉज करून हा नंबर लिहून घ्या आणि त्या पुस्तकाची मागणी मला ह्या नंबरवर तुम्ही पाठवा. खरंच मित्रांनो, अगदी म्हणजे अगदी मनापासून मी ह्या पुस्तकाची निर्मिती करत आहे, ह्या पुस्तकाची रचना करणार आहे आणि हे एक मला एक पवित्र कार्य मी हाती घेतलंय. त्याचं एक शब्दांकन करावं यासाठी मी हा उपक्रम हाती घेतलाय. मित्रांनो, घरपोच म्हणजे काही प्रतीस मी घरपोच देणार आहे, अगदी म्हणजे अगदी पहिल्या काही प्रती, सुरुवातीच्या काही प्रतीस मी घरपोच देणार आहे. तुम्हाला ते पुस्तक जर पाहिजे असेल, ह्या पुस्तकाचं प्रकाशन मी बाळूमांची पुण्यतिथी जे आता येत आहे, एक दीड महिन्याच्या अंतरावरच बाळूमांची पुण्यतिथी आहे, त्या पुण्यतिथी श्रावण महिन्यामध्ये येते ती, तर त्या पुण्यतिथीचा पुण्यतिथीच्या मुहूर्तावर या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि त्याआधी जर तुम्हाला ते पुस्तक बुक करायचं असेल तर तुम्हाला खास मी सवलत दिली आहे त्या पुस्तकामध्ये. 271 रुपये मित्रांनो ह्या पुस्तकाची किंमत आहे, मी तुम्हाला ते 200 रुपयाला देणार आहे आणि पोस्टेजचा खर्च सुद्धा मी स्वतः करणार आहे. पहिल्या काही प्रतींसाठी पोस्टेजचा खर्च तुम्हाला काही येणार नाही, म्हणजे तुम्हाला घरपोच अगदी 200 रुपयांमध्ये ही प्रत मिळून जाईल. आजपर्यंत जशी मला साथ दिला तशीच ह्या पुढेही द्या. तर मित्रांनो, हा एक यज्ञ आहे, तो यज्ञात सामील व्हा आणि यज्ञात सामील होऊन यज्ञाला हातभार लावा. आणि तुम्हाला जर खरोखरच ह्या उपक्रमाला सहाय्य करायचं असेल तर एकापेक्षा जास्त प्रति तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती प्रति पाहिजे ते ह्या मोबाईलवर मला कॉल करून सांगा. चांग बल चांग बल चांग बल बळूमांच्या नावाने. मी शरण आलो तुझ्या पाया.